आवश्यकते पथ्य पाळल्यास मधुमेहाचा विकार टाळणं शक्य आहे, असं प्रतिपादन ख्यातनाम आहार तज्ज्ञ डॉक्टर जगन्नाथ दीक्षित यांनी केलं. मधुमेहाच्या आजार विकारापासून दूर राहणं शक्य आहे, मात्र त्यासाठी आवश्यक ती पथ्य पाळलीच पाहिजे, असं प्रतिपादन ख्यातनाम आहार तज्ज्ञ डॉक्टर जगन्नाथ दीक्षित यांनी केलं. सध्या आम्ही जे डायबिटीस समुपदेशन केंद्र किंवा रिव्हर्सल सेंटर, सध्या आम्ही महिन्यातून 2 वेळाच त्याचं काम करतो, पण मला जयेश भाईंनी असं सांगितलं की आजच्या कार्यक्रमाला जास्त करून डायबिटीसचे पेशंट आलेले, किती लोकांना डायबिटीस, जरा हातवर करा. मग एवढे जर डायबिटीसचे पेशंट असतील तर आम्हाला 15 दिवसातून एकदा काम करून चालणार नाही. पण आम्ही असं ठरवतोय की दर आठवड्याला हे सेंटर चालवायचं आहे आता. त्यामुळे तुमचं अभिनंदन की तुमचं सेंटर दर आठवड्याला चालणार आहे आता. कारण काय झालं की आतापर्यंत डॉक्टर पूजार एकटेच होते, आता दामणगावकर मॅडम पण जॉईन होणार आहे, त्यामुळे 2 डॉक्टर आहेत, त्यामुळे आम्ही डबल काम करणार होतो. पीपी पटेल फाउंडेशन, अडोर ट्रस्ट आणि सोलापूर मधुमेह केंद्रातर्फे हुतात्मा स्मृती मंदिरामध्ये आयोजित व्याख्यानमालेमध्ये डॉक्टर दीक्षित बोलत होते. डायबिटीस 2 प्रकारचे असतात, टाईप 1 आणि टाईप 2. टाईप 1 म्हणजे काय की लहान वयामध्ये डायबिटीस होतो, 10व्या 12व्या 14व्या वर्ष डायग्नोस होतो. या मुलांच्या शरीरात इन्शुलिन निर्माण होत नाही म्हणून त्यांना आयुष्यभर इन्शुलिनचे इंजेक्शन घ्यायला लागतं. अशा टाईप 1 प्रकारच्या डायबिटीससाठी हा डाएट प्लॅन नाही. आणि अजून एक प्रकार आहे चौथा, पण तो आत्ता तुम्हाला सांगत नाही. तुम्हाला जर तुम्ही नंतर मला विचारलं प्रश्नोत्तरात की सर चौथा प्रकार कुठला, तर तुम्हाला मी सांगेन. आता आमचा डाएट प्लॅन काय आहे, साधा सोपा आहे. आता किती लोकांना डाएट प्लॅन माहिती आहे, जर हातवर करा. आता कशाला व्याख्यान घ्यायची आवश्यकता आहे खरं. काल परवा पुण्यामध्ये होतो, 5000 लोक होते, त्यातल्या 80% लोकांनी हातवर केले आम्हाला माहिती आहे. पण काही वेळा असं होतं की माहिती आहे, कळतं पण वळत नाही. विनासायास वेट लॉस आणि मधुमेह प्रतिबंधक या विषयावर अतिशय चिकित्सकपणे त्यांनी आपले विचार मांडले. जीवनशैली बदलणं, सायकलिंग करणं, वॉकिंग करणं, सकस आहार घेणं या सोप्या पद्धतीनं मधुमेहापासून मुक्तता मिळू शकते, असंही डॉक्टर जगन्नाथ दीक्षित यांनी स्पष्ट केलं. आमचं म्हणणं साधं सोपं आहे, आम्ही जे सांगतो पहिले काय करा, हे 4 गोष्टी मोजा तुमच्या, उद्या मोजा, आणि 3 महिने मी सांगतो ते करून पहा. हे 4 गोष्टी जर कमी झाल्या तर मी सांगतो ते ऐका, आणि तुम्ही दुसरं करून पहा वाटलं असं पुढे 3 महिने, दर 2 तासाला खाऊन बघा, आणि हे सगळं वाढलेलं बघा, आणि मग ते सोडून द्या, आमचं ऐका. म्हणजे साधं सोपं आहे, ते वाद घालायची आवश्यकता नाही. तुम्ही स्वतःच्या अनुभवावर जास्त विश्वास ठेवा. ह्या सगळ्या अभियानामध्ये जे जे लोक आमच्यावर जोडले गेले ते अनुभव घेतले लोक आहेत, लक्षात ठेवा. असं म्हणतात की 1 accurate measurement is better than 1000 learned cases. म्हणजे 1 correct measurement घेणं हे कितीतरी तुम्ही अंदाज मानले बुद्धिमान लोकांनी, त्याच्यापेक्षा ते महत्त्वाचं असतं. या प्रसंगी डॉक्टर सुनील घाटे, डॉक्टर मनीषा काटीकर, डॉक्टर मंजिरी धामणगावकर, अतुल कुलकर्णी यांनी विचार मांडत डॉक्टर दीक्षित यांच्या सल्ल्याबद्दलचे अनुभव सांगितले. या व्याख्यानाप्रसंगी डॉक्टर सुहास पुजार, शैलजा पुजार, जयेश पटेल, प्राध्यापक डॉक्टर राजशेखर येळीकर, अभिजित भडंगे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.